नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वी बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामधील प्रकरण एक, इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या प्रकरणाच्या स्वाध्यायातील प्रश्न उत्तरांची आपण माहिती अभ्यासत आहोत. आत्तापर्यंत आपण प्रश्न एक, प्रश्न दोन आणि प्रश्न तीनचा अभ्यास केला होता. आज आपल्याला प्रश्न क्रमांक 4, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन या प्रश्नाची माहिती पाहिजे. म्हणजे चुकी बरोबर हे विधान ओळखायचं आणि त्याचं रिझन, कारण देखील आपल्याला द्यायचं आहे. चला पाहूयात कशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत आणि ते कसे सोडवायचे आहेत. पहिलं स्टेटमेंट पाहूयात, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी आर वन अँड द सेम थिंग्स. म्हणजे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी ह्या दोन्ही सेम आहेत असं म्हटलेलं आहे. हे आन्सर चुकीचं आहे, त्यामुळे आपण म्हणणार आहोत दिस स्टेटमेंट इज फॉल्स. चुकीचं आहे हे स्टेटमेंट, कारण बुक कीपिंग इज द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग ऑफ बुक कीपिंग रेकॉर्ड्स. बुक कीपिंग इट सेल्फ इज अ पार्ट ऑफ पार्शल ऑफ अकाउंटिंग. बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ सेट ऑफ बुक्स वेअर ॲज अकाउंटिंग रेफर टू अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. सेकंड, दुसरं स्टेटमेंट पाहूयात. दुसरं स्टेटमेंट दिलेलं आहे, कन्झर्वेटिझम मीन्स टू फॉलो सेल्फ साईड. आणि त्याचं आन्सर, दिस स्टेटमेंट इज ट्रू. हे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे, ते सेफ साईड आहे, म्हणून आपण ते बरोबर आहे याचं आन्सर देऊयात, रिझन देऊयात. ॲज कन्झर्वेटिझम कन्सेप्ट ऑलवेज कन्सिडर प्रोबेबल लॉस अँड अवॉइड प्रोबेबल प्रॉफिट, देअरफॉर वी कॅन से दॅट कन्झर्वेटिझम मीन्स द फॉलो साईड सेफ साईड. देन तिसरं स्टेटमेंट बघूयात. तिसरं स्टेटमेंट दिलेलं आहे, द डबल एंट्री सिस्टीम इज बेस्ड ऑन ड्युअल असेट अस्पेक्ट कन्सेप्ट. आणि आन्सर आहे त्याचं, दिस स्टेटमेंट इज ट्रू, बिकॉज ॲज पर ड्युअल अस्पेक्ट कन्सेप्ट इन एव्हरी ट्रान्झॅक्शन एव्हरी डेबिट हॅज इट्स करस्पॉन्डिंग अँड इक्वल क्रेडिट इफेक्ट विच इज ऑलवेज फॉलोड इन द डबल एंट्री सिस्टीम. देन फोर, बँक ओवरड्राफ्ट इज अन असेट ऑफ द बिझनेस. आन्सर त्याचं आहे, दिस स्टेटमेंट इज फॉल्स, बिकॉज द अमाऊंट विड्रॉ बाय द करंट अकाउंट होल्डर इज एक्सेस ऑफ बॅलन्स इन हीज करंट अकाउंट अप टू अ प्रिडिक्टमाइंडेड लिमिट डिसाइडेड बाय द बँक ऑन द बेसिस ऑफ सिक्युरिटी अफोर्डेड इज कॉल्ड बँक ओवरड्राफ्ट. इट इज टेम्पररी लोन गिवन बाय द बँक टू करंट अकाउंट होल्डर. इट इज अ लायबिलिटी ऑफ बिझनेस. देन पाचवा आहे क्वेश्चन, सॉल्वंट पर्सन इज अ पर्सन हूज असेट आर मोर दॅन हिज लायबिलिटीज. आन्सर पाहूयात, दिस स्टेटमेंट इज ट्रू, बिकॉज ॲज पर डेफिनेशन ऑफ सॉल्वंट अ पर्सन कॅन बी अ सॉल्वंट पर्सन वेन पर्सन्स असेट आर मोर दॅन इट्स लायबिलिटी. देन क्वेश्चन नंबर 6, कॅश डिस्काउंट डज नॉट अपियर इन द बुक ऑफ अकाउंट्स. त्याचं आन्सर बघूयात. आन्सर आहे त्याचं, दिस स्टेटमेंट इज फॉल्स. का फॉल्स आहे? बिकॉज फॉर द इन्करेजमेंट ऑफ द प्रॉम्प्ट पेमेंट सेलर अलाउज सम डिस्काउंट टू दिअर बायर्स अँड इट इज अन एक्सपेन्स फॉर द सेलर. देअरफोर कॅश डिस्काउंट ॲज अन एक्सपेन्स विल अपेअर इन द बुक्स ऑफ अकाउंटिंग. देन क्वेश्चन नंबर 7, अ ट्रान्झॅक्शन इज कन्व्हर्टेड विथ मनी ऑर मनीज विथ. आणि त्याचं आन्सर, दिस इज
दिस स्टेटमेंट इज ट्रू. का ट्रू? बिकॉज इन द बिजनेस ट्रांजेक्शन हैविंग मॉनिटरी वैल्यू शुड बी रिकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. मीन्स अ ट्रांजेक्शन मस्ट बी कंसर्न विथ मनी और मनी इज वर्थ. देन क्वेश्चन नंबर 8. अकाउंटिंग इज द लैंग्वेज ऑफ बिजनेस. एंसर, दिस स्टेटमेंट इज ट्रू. अकाउंटिंग मीन्स हाउ यू रिकॉर्ड, क्लासिफाई और एनालिसिस द बिजनेस ट्रांजेक्शन, विच सजेस्ट दैट अकाउंटिंग इज द लैंग्वेज ऑफ बिजनेस. देन क्वेश्चन नंबर 9. इन सिविलाइजेशन अकाउंटिंग वॉज डन बाय ऑनर. एंसर, दिस स्टेटमेंट इज फॉल्स बिकॉज एन एंशियंट टाइम अकॉर्डिंग टू वॉज डन एंड periodically prepared by the agent of wealthy people who manage their properties and accounts for their law boss, means accounting was not done by owner. Then last question, question number 10. Bookkeeping is useful to find out all tax liabilities. Answer, this statement is true because to find out tax liabilities of the business, business transaction classification is useful, which is possible only in bookkeeping. अशा प्रकारे मित्रांनो, या प्रकरणातील क्वेश्चन नंबर 4 होता, ज्यामध्ये दिलेलं स्टेटमेंट चुकीचं आहे की बरोबर आहे ते ओळखायचं होतं आणि त्यानंतर त्याचं रिझन द्यायचं होतं. जेव्हा आपण अशा पद्धतीचे उत्तरं सोडवतो तर हे उत्तरं कशी लिहायची एकदा समजून घ्या. इथे मी तुम्हाला उत्तरं दिलेलीच आहेत, तुम्ही ते पाहून लिहून घेऊ शकता किंवा आपल्या वेबसाईटवरती देखील हे सगळे ॲन्सर मी अपलोड केलेले आहेत, तिथून तुम्ही हे ॲन्सर लिहून घेऊ शकता. हे ॲन्सर लिहिताना एका लाईनमध्ये तुम्हाला ते ट्रू आहे की फॉल्स आहे हे या ठिकाणी लिहायचं. बरेचसे विद्यार्थी ओनली फॉल्स ओनली ट्रू पण लिहितात. शक्यतो आपण एक ॲक्युरेट स्टुडंट आहोत हे दाखवण्यासाठी दिस स्टेटमेंट इज फॉल्स, दिस स्टेटमेंट इज ट्रू असं वाक्य जर आपण कम्प्लीट केलं तर ते एक प्रॉपर ॲन्सर वाटतं, म्हणून याचा वापर करत चाला. आणि देन याचं काही रिझन देतो आहे आपण, ते रिझन 1 to 2 सेंटेन्समध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने ही उत्तरं आपल्याकडून अपेक्षित आहेत. आपण सर्वजण अशाच पद्धतीने उत्तरं लिहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. भेटू आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांसोबत. तोपर्यंत नमस्कार.